जेवढा फरक आहे तो तुमच्या अपयशाचा आहे. 5 मिनिट उठून जागे उठायला 5 मिनिट असतील. 5 वर्ष मागत तुम्ही. खर तर अलार्मची गरजच पडायला नाही पाहिजे. आणि ज्या वेळेस मी एका सीईओ फोरमला बोललो, मी त्यांना म्हटलं की तुम्ही जेव्हा अलार्म लावता, हे सगळे ट्रॅव्हलिंग करतात ना इंटरनॅशनल फ्लाईट वगैरे सगळे सीईओ, म्हणलं ज्या वेळेस अलार्म लावता ना कॉटच्या घरी ठेवा रात्री. तुम्ही कॉटच्या घरी ठेवा. म्हणलं कॉटच्या घरी 2 गोष्टी होती. एक तर तुम्ही उठणार, गुडघे टेकवणार जमिनीला, वाकणार, घड्याळ काढणार, आनंद म्हणणार, म्हणजे उठले पण आणि जागे पण झाले. पण दुसरी गोष्ट महत्वाची होईल जी आपण आज विसरतोय, ज्याच्यामुळे आज आपण आहोत, ज्याच्यामुळे आज आपण हा आजचा दिवस बघतोय, ती सर्वात महत्वाची गोष्ट विचारतोय की ज्यावेळेस तुम्ही ते अलार्म क्लॉक गाडीच्या खाली काढाल, ज्यावेळेस तुमचे गुडघे टेकले असतील, हात टेकले असतील, त्यावेळेस जमिनीवरती टोकंही टेकवा आणि देवाला सांगा की आजचा दिवस दिल्याबद्दल तुझे आभार. आपण जातो रविवारी मस्तपैकी गणपतीच्या मंदिरात आणि आपण काय करतो साहेब, एक शॉपिंग लिस्ट. कसली? मला काय पाहिजे. तुमची प्रार्थना दुसरी तिसरी काही नसून तुम्हाला काय पाहिजे याची शॉपिंग लिस्ट असते साहेब. ज्या वेळेस तुम्ही आभार मानायला लागाल ना समोरच्याचे देवाचे की हा दिवस दिल्याबद्दल. साहेब फक्त 15% लोक, 7 अब्ज लोक जगात आहेत, 15% लोक आपल्यासारखे पगार करतात, 2 वेळचं जेवण मिळतं चांगलं डिसेंट, मुलं शाळेत जातात, 15% लोक साहेब किती लकी आहे. पण नाही, आम्हाला सवय झाली आहे साहेब रडायची. हेच नाही, तेच नाही, हेच होते, तेच होते, पण स्वतःकडे कधी नाही पाहत. आणि म्हणून हा गुण महत्वाचा, 7वा, संकोच बिन त्याग. खूप महत्वाचं आहे साहेब करायला. खूप खूप वेदना होतात साहेब, कुणाला काहीतरी चांगलं करण्यासाठी खिशात जातात, पण ते जातात ते परत येतात हे कळत नाही. आता केरळमध्ये खूप सकाळी चालू निसर्गाचा, मी का द्यायचे, त्यांनी काय होणार, तू असाच राहा बाबा, तू असाच राहा. अरे तू काय देऊ शकतो, तुझ्या पद्धतीने दे ना बाबा, येतील ना आशीर्वाद नंतर ऑटोमॅटिक. नाही पण कधी मग सेल वाढेल का. माझ्याकडे एक जण म्हणजे साहेब ते कंपनीचा सीईओचा मुलगा अमित, माझ्या मुलाला जरा मोटिवेट कर. म्हटलं याचं काही होणार नाही, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. हा जर का असं बोलतोय तर मुलगा काय मोटिवेट होणार घंटा. तुम्ही ज्यावेळेस घरी जाता तुमच्याकडे बघून तुमच्या पोरांनी काय असणार मला माझ्या बापासारखं काय माणूस, पण पोर म्हणतात काय माणूस आहे तुमचं नाही मत आहे चल असं एकदम असं करू. आणि मग आपण कॉलेजला जातो, मग अशी शाळा मी बोललो डावीकडे मेंदू उजवले मेंदू, शेवटच्या 10 मिनिटामध्ये टॉप चार तेवढेच पैसे घेतले त्यामुळे नाही पैसे सगळे मागायचे कॉलेजला. आणि मग आपण कुठेतरी हिंदी चित्रपट बघून कॉलेजला जातो बरोबर आहे. आणि मग कॉलेजचं एक वेगळं विश्व असतं, एकदम वेगळं विश्व. आणि मग त्या विश्वात आपण जातो आणि मग नदी सागराचे किनारे बघा काय म्हणतो नीट आहे, नदी सागराचे किनारे मुक्याने किती वेळ भेटायचे. कसलं चाललंय कॉलेज ऐका काय म्हणतो, नदी सागराचे किनारे मुक्याने किती वेळ भेटायचे, निघुनी परत घरी जात असता वळवणी कितीदा तरी पाहायचे. कसलं म्हणतोय मी, आर यू विथ मी, अरे यु आर नॉट विथ मी बाबा, यु आर विथ युअर कॉलेज. ऐका मी म्हणतोय तुम्ही आणि तुमची स्वप्न. तुमच्या डोक्यात साहेब चुकीचा विचार येत असेल साहेब तर त्याला मी जबाबदार, मी जबाबदार नाही. मी मोटिवेशनल स्पीकिंगसाठी आले की नाही का संबंधाच्या बद्दल काय बोलायला हवं. तुम्ही चुकीचं साहेब होता सांगले मी. आणि या केओस मध्ये त्याग करण्यासाठी शेवटचे 7 मिनिट
तुम्ही माझं युट्यूबला व्हिडिओ असेल वाटतं तेच बघून मिशा साहेब पुढे तेच बघून त्यांनी बहुतेक मला कॉल केला अँड अजित ऑल्सो स्पोक. साहेब मी एक जी आत्ता गोष्ट सांगणार आहे याच्यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंगची जगात साहेब गोष्टच नाही कुठल्याही स्पीकरकडे कुठल्याही पुस्तकात कुठल्याही हार्वर्ड स्कूलमध्ये नाही. आणि तुम्ही प्रूव्ह करा की तुम्ही स्वतः मला सांगा बरोबर बरोबर बघा काय सांगतो मी काय गोष्ट काय बघा आणि त्या क्षेत्रात काय सांगणार आणि किती पॉझिटिव्ह म्हणजे किती त्या त्या तोच करू शकतो जो पॉझिटिव्ह थिंकिंग करतो की ह्याच्यातही कसा आनंद मिळायचा बरोबर बरोबर की नाही. हा आता ऐक शेवटचे 7 मिनिट माझा एक मित्र आहे अमोघ आम्ही 10वीला एकत्र होतो मागच्या वर्षी मी अमेरिकेत गेलो होतो लेटेस्ट 25 वर्षानंतर माझे शाळेतले सगळे मित्र तिकडचे भेटले की अमित आलाय आणि अजून एक मित्र आहे मग आम्ही एक गेट टुगेदर केलं असं एक 15 जण तिथे सगळे जे राहत होते आणि मी इकडनं गेलो होतो अजून एक मित्र होता म्हणून त्यांनी एक गेट टुगेदर केलं. बघा पॉझिटिव्ह थिंकिंग किती असं माणसाचं. साहेब म्हणतात अमेरिकेत मराठी हरवली मी सांगतो नाही अजून तुम्ही उदाहरण नाही का. आणि त्या याच्यामध्ये त्या गेट टुगेदरमध्ये अमोक 10वीमध्ये एका मुलीवर प्रेम करायचा ती तिथे आली होती तिच्या मुलाला घेऊन 15 वर्षाचा 10वीतला चालेल ना बरेच वर्ष झाले नाही सिग्नल द्यावा लागतो साहेब विचारतो 15 वर्षाचं कसं झालं नाही पुण्यात काही होऊ शकतं साहेब साहेब पुण्यात सगळं स्पेसिफिक करावं लागतं साहेब 15 वर्षाचा मुलगा घेऊन तिचं नाव नाही घेत नाही फेसबुक फ्रेंडलिस्टला आहे म्हणून तिचं नाव नाही घेत ती आली बरं का. आता मी अमोघ आणि माझा एक मित्र आम्ही तिकडे खास दोस्त खास अमोघ आला ती आली आम्ही सगळे असे गप्पा मारतोय कुठेतरी अमोघ आणि ती कुठेतरी ती बोलत होती तिकडे ते कॅलिफोर्नियामध्ये आम्ही बसलो होतो सनीवेलच्या इथे एक एकीच्या घरात तिने केलं होतं ऑलवेज आणि तो असा खुश मला अरे काय नाही म्हणजे फोन ना फोन म्हणजे आज आमचा अजून एक मित्र जो इंडियात होता तो तुला आपण तिघं आम्ही जे काय करतो डिस्कस म्हणजे फोन ला म्हणजे झालं काय नाही नाही म्हणे मुलाला बोलली अमो काका मामा त्या मुलीने नाही म्हटली म्हणजे अजूनही काहीतरी असेल साहेब साहेब आपली क्षमता माणसाचे किती असेल मुलाला बोलली अमो काका म्हणजे अमो मामा नाही म्हणली साहेब साहेब पॉझिटिव्ह थिंकिंग अरे म्हटलं तुझ्यानंतर तिचे 4 झाले 5व्याशी लग्न नाही म्हणजे काका बोलली मुलाला मामा नाही बोलली अजूनही आहे ती सध्या काय करते अमोघचा तो पॉझिटिव्हनेस आपण घेऊन येणाऱ्या वर्षात सेल्समध्ये 10% ग्रोथ 30% ग्रोथ एवढं पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करू शकतो याचा विचार आपण करूया आणि त्या दृष्टिकोनात जाऊया. कारण कस्टमर जेवढा टफ तेवढी गंमत जास्त. साहेब मासा खातात ना मासे जेवढा काटा जास्त साहेब मासा तेवढाच विष्ट हे त्यालाच कळतं जो एकतर कोकणात लायक घेऊन मुंबईत अरे कस्टमर तुम्हाला येऊन काय डायरेक्ट देणार का हे घ्या हे पैसे चेक मग तुमचं काय काम आहे ऑफिस बॉय पण गेलो तुमचं काम काय त्याच्यामध्ये मला सांगा ना तुमचं काहीच काम नाही उलट तुमचं काम आहे त्याला कन्व्हिन्स कर. आता आपल्याकडे पितृपंधरवड आहे आता बघा कुणीच घेणार नाही का मी तुम्हाला सांगतो पितृपंधरवड कसा सेल करायचा आत्ता नाही त्याचे पैसे वेगळे असं त्याचे पैसे वेगळे आणि तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त सेल पितृपंधरवड होणार त्याच्यासाठी तुम्हाला आठव कारण लागेल कारण विना आनंद असो. आता चॅलेंजिंग टाईम आहे शेवटचे 5 मिनिट आणि मी संपवणार आहे आणि मग शेवटच्या 2 मिनिटात मी तुम्हाला घाम होणार आहे. आर यू विथ मी मजा आली आहे काहीतरी मिळतंय का अरे काय बरं असं तुम्ही नका म्हणू हा मी बोलत नाही असो हा महत्वाचा विषय आहे. मला सांगा ज्यावेळेस टूथपेस्ट संपायला येते टूथपेस्ट बघा काय म्हणतोय फिल्मफेअर अवॉर्ड मला द्यायला लावू नका त्यावेळेस काय करतो हा टूथपेस्ट ज्यावेळेस संपायला आले असते काय करतो फिरवून काढतो
फिल्मफेअर कापून टाकताय बघ हा खरा माणूस हे सत्य असं याला काय सत्य काय सत्य होत कापता कापता व्हेरी गुड व्हेरी गुड अजून काय करता अजून काय करता लाटणार बायको काय लाटणार बायको ओके टूथपेस्ट जे संपले असते इथं तुम्ही त्याला कापता नाहीतर अच्छा ब्रश आत्मा नाही हे नवीन होतं साहेब साहेब हे नवीन आहे साहेब म्हणजे मी तुला सांगतो साहेब मी तुम्हाला सांगतो एका एका कंपनीचे डायरेक्टर म्हणून असे असे बसले होते टॉपचे लोक त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही पाणी पण टाकून हे करतो पण हे नवीन होतं टूथपेस्ट वगैरे टाकून वगैरे म्हणजे हे नवीन हे खरंच एकदम भारी माझ्या ज्ञानात भर पडते रोज आज पडते आवडलं काय फायदा ज्यावेळेस अंगातलं बनियन बुलेट प्रूफ झालेलं खराब होत राबून राबून पिवळं पडून तरी त्याच्यानंतर काय करत गाडी पुसा किती म्हणजे ठीक आहे एकदम डिटेल मध्ये नाही सांगितलं पण ठीक आहे व्यवसाय तर तोच होता म्हणजे कापडाचा कापडाचा गाडी वगैरे ठीक आहे काय म्हणतो चहा करता कोण सकाळी चहा चहा करताना डाव्या हातात गाड उजव्या हातात चहाचं भांडं चहा ओतलं भांडं ठेवलं काय करता काय म्हणजे चमचा घ्यायचा आणि दाबायचा मला सांगा एका 100 रुपयाच्या टूथपेस्टला हा संपली असते ना सुद्धा तुम्ही खासताय दाबताय एका 200 रुपयाच्या बनेला होल पडलेलं तुम्ही परत पोछा म्हणून वापरताय बाळकड म्हणून वापरताय एका 300 रुपयाच्या चहा पावडरला जी उघडते 15 मिनिटं तुमच्यासाठी गरम पाण्यात बिचारी पण तुमचं समाधान नाही तुम्ही तिला हे करताय मग मला सांगा 3 अब्ज स्पॉन्स पैकी एक तुमच्या घराय तो एक स्पॉन्स मुळे तुम्ही आज आला आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही आज झालेला आहात एक व्यक्ती म्हणून काय नाही तुम्ही त्याला स्विच करा काय नाही तुम्ही स्वतः जास्तीत जास्त वापरता आणि काय नाही तुम्ही स्वतः दाबता तू केंद्र पैसा पण घेऊ तुझं हायएस्ट सेन्स त्याच्या मारुती राजीव
Achha, Rajesh, now these people are going to prove to you in the next 3 minutes that they are going to perform 10x just with the actions, okay? And you are going to clarify. मी राजूला म्हटलं की आता पुढच्या 3 मिनिटात तुम्ही दाखवणार त्याला आपल्या किती हिम्मत आहे, किती आपण काम करू शकतो आणि किती आपण टूथपेस्ट आणि बनियन आणि चहा पावडर पेक्षा जास्त घसवू शकतो हे आपण दाखवणार. आणि म्हणून पस्तावा बिना शेट, कुठेही गोष्ट करताना जर का त्याचा पस्तावा झाला तर पुढच्या वेळेस ती करताना कृपया ती करू नका, कारण पस्ताव्यात जगत आल्यामुळे असे तुम्ही आणि असे आपण आणि असं हे जग घडत आलंय तो करू नका. आणि मला पस्तावा येऊ नका, म्हणून कृपया करून तर उठा. उठा म्हणजे जागर उठ. मग अशी उठलं कसं नका उठा. पुढच्या 3 मिनिटात राजे आपको देखना है थोड़ा सा पुढच्या 3 मिनिटात हे तुमचं सगळं फेटा ते सूट आणि ते टाय आणि काय 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 ते सगळं बाजूला ठेवा. तुमचं काय विजिटिंग कार्ड सीओ मला काही फरक नाही पडत. मी डॉक्टरांपासून सगळ्यांना हे करून दाखवलेलं आहे आणि सगळ्यांनी एन्जॉय केले. आता नाही केलं तर सांगतो उद्या सगळे आंघोळ करताना वाटेल सर काल करायला पाहिजे. मी आता सांगतो का काही लोकांचं दुसऱ्या दिवशी काही नको सर परत देतो म्हणजे तुला परवडणार नाही बाबा. ओके रेडी घाम झाला घाम तुझ्या 3 मिनिटात घाम मारायचा. हे फॅमिली सॉंग होतं. फॅमिली सॉंग मध्ये सगळे आजी आजोबा मुलगा सगळे या सॉंग मध्ये जे आता आले ते आणि या सॉंग वरती आपल्याला Yeah.
देखे बेटे अंदर के कैसे खासे बाहर आए थे जल्दी उतरो ना जल्दी में जी पर इतने सोचा तो भी कर गए आई आज मिस सो मच कि मजा टॉर्चर शुरू हो गया क्योंकि मेरा चार वे में पूरा दो ना दो ना मोड़ जा रहे मतलब सोचते नहीं मुझे तेरी पद्धति की देखने के लिए तुम्हारा मुझे ऐसा अपन ना शांत बसून हसून नाचून लाइकर यहाँ पर तरफ के सर्वन से आ रहा है विजय बोलो त्यातले ये इशू जिथे घेऊन गेला तर माझ्या 18 वर्षाच्या सेम एक्सपिरियन्स मध्ये मी सांगतो आणि स्पीकिंग मध्ये कमीत कमी 10 पॉडकास्ट सेम होईल ते क्रूज आहे Again, thanks to you for inviting me here and I hope... I said I. You said I. Thanks to Mr. Sir. So thank you very much. Yeah, this is our brother and Yanyi Mala from phone ke lagi. We want to thank you that sir, we took committee on Zato Panjara, Zato Te Asa Zato. Is Sabe Zato, what the scale of growth, sales. So thank you very much. मी आपली रजा घेतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की तुमची प्रगती व्हावी लव यू ऑल थँक्यू